Hello dear students, welcome to Gulbarga Academy. Friends, आजच्या session मध्ये आपण तुमच्या 7 chapter चा ज्याचं नाव आहे nutrition and diet त्याचा exercise पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या session ला. Question number first, fill in the blanks. यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्यामध्ये पहिली रिकामी जागा बघा, the process of intake of food and utilizing it for all life processes is called dash dash, that is nutrition. Second, fill in the blank, all the substances in our food which are useful for various bodily processes are called dash dash, that is nutrients. The purchi rikami zaga, carbohydrates and fats provide energy to our body. Next, that is D. In a balanced diet, all the nutrients are present in the adequate proportion. After that, in the food pyramid, cereals are given the maximum space because they fulfill our energy requirements. And the last blank, that is intake of more food than necessary causes obesity. Obesity means lathapana. Here we complete our first question. Now we will move towards the second question. Question number second, spot the following in the table of vitamins and minerals. आपल्याला vitamin आणि minerals यांचं जो की table आहे तर त्या टेबलच्या माध्यमातून खालील गोष्टी शोधायच्या आहे. मध्ये पहिली द न्यूट्रिएंट प्रेझेंट इन सिट्रस फ्रूट्स, दॅट इज विटामिन सी. सेकंड, विटामिन्स मिनरल्स प्रेझेंट इन milk, that is vitamin A, B, D and minerals like calcium and phosphorus. त्या पुढे causes and symptoms of night blindness, scurvy, rickets, beriberi and night. तर याचे जे काही causes आहेत, कारण लक्षण आपल्याला सांगायची आहे. सुरुवातीला night blindness बघूया. night blindness चे causes आहेत deficiency of vitamin A, सिम्पटम्स आहेत इनएबिलिटी टू सी इन डिम लाईट. स्कर्वीचे कॉजेस आहेत डिफिशियन्सी ऑफ विटामिन सी, सिम्पटम्स आहेत ब्लीडिंग गम्स. त्यानंतर रिकेट्स, रिकेट्सचे कॉजेस आहे डिफिशियन्सी ऑफ विटामिन डी, सिम्पटम्स आहे सॉफ्टनिंग ऑफ बोन्स कॉजिंग पेन अँड फ्रॅक्चर गम्स. त्यापुढे बेरीबेरी, कॉज आहे डिफिशियन्सी ऑफ विटामिन बी वन, सिम्पटम्स नर्व डिसऑर्डर. त्या पुढचा प्रश्न डी, फूड रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द अबोव डिसीजेस. हे वरील सर्व आजार आपल्याला रोखण्यासाठी, त्यांच्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी कोणतं अन्न घ्यायला हवं, तर यामध्ये बघा, फूड स्टफ्स टू प्रिव्हेंट नाईट ब्लाइंडनेस, दॅट इज रीड, रेड अँड येलो व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, लिफी व्हेजिटेबल्स, मिल्क, बटर. फूड स्टफ्स टू प्रिव्हेंट स्कर्वी, दॅट इज सिट्रस फ्रुट्स, लेमन, आमला, टोमॅटो, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. फूड स्टफ्स टू प्रिव्हेंट रिकेट्स, दॅट इज सन बाथिंग, म्हणजे सूर्याला गुळ करायचं का, नाही तर सूर्यप्रकाशामध्ये व्यवस्थित पद्धतीने बसायचं, खूप काळ सूर्यप्रकाश घ्यायचा. मिल्क, बटर, फिश, मीट, एग्स. लास्ट, फूड स्टफ्स टू प्रिव्हेंट पेरीबेरी, सिरल्स, नट्स, पल्सेस, मिल्क, मीट, फिश. त्यापुढे कॉजेस ऑफ ॲनिमिया, ॲनिमिया कशामुळे होतो, डिफिशियन्सी ऑफ आयर्न अँड विटामिन बी ट्वेल्व. आफ्टर दॅट, इसेन्शियल मिनरल्स फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ, दॅट इज कॅल्शियम अँड फॉस्फरस. त्यापुढे सेन्सरी ऑर्गन अफेक्टेड ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटामिन ए, दॅट इज आयन्स. इथे आपला हा दुसरा प्रश्न संपतो, आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. आणि आपला तिसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला योग्य तो अल्टरनेटिव्ह निवडून वाक्य पूर्ण करायचं. त्यामध्ये फर्स्ट बघा, पल्सेस आर अ व्हेरी गुड सोर्स ऑफ डॅश डॅश. त्यामध्ये फर्स्ट अल्टरनेटिव्ह कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स अँड मिनरल्स. याचं बरोबर उत्तर आहे, दॅट इज प्रोटीन्स. त्या पुढचा प्रश्न, त्या पुढचा सेंटेन्स, डॅश डॅश प्रोव्हाइड मॅक्सिमम एनर्जी टू द बॉडी. ऑप्शन बघा, सिरल्स, लिफी व्हेजिटेबल्स, वॉटर, आमला. आणि याचा आन्सर आहे सिरल्स.
त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट सेंटेंस गॉइटर इज कॉज्ड बाय अ डिफिशियंसी ऑफ अ मिनरल डैश डैश ऑप्शन आयर्न कैल्शियम आयोडीन एंड पोटेशियम मग याचं राईट आंसर आहे आयोडीन त्यापुढे नेक्स्ट एंड लास्ट वन डी डैश डैश इज अ टाइप ऑफ जंक फूड ऑप्शन ऑरेंज मिल्क भाकरी एंड चॉकलेट आणि याचं राईट आन्सर आहे ऑप्शन फोर चॉकलेट इथे आपला हा तिसरा प्रश्न संपतो आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया आपला चौथा प्रश्न आहे यूज द फूड पिरामिड टू सिलेक्ट फूड आयटम्स ऑफ युअर चॉईस फॉर द थ्री डेज कंडिशन आपल्याला फूड पिरामिड मधून आपल्या आवडीचा जो काही डाएट आहे तर तो तीन दिवसाच्या कंडिशनसाठी तो डाएट चूज करायचा आहे तो डाएट आपण चूज करणार आहोत त्यासाठी डे फर्स्ट बघा आन्सर द डाएट फॉर ऑल थ्री डेज शुड बी बॅलन्स तिन्ही दिवसासाठी जो काही डाएट आहे आपला तर तो बॅलन्स असायला हवा त्यामध्ये फर्स्ट बघा देअर शुड बी व्हरायटी इन द आयटम्स चूजन फॉर थ्री डेज आपण तीन दिवसासाठी निवडलेला जो काही डाएट आहे त्याच्यामध्ये व्हरायटी असायला हवं वेगळेपण असायला हवं डे फर्स्ट सिरल लाईक कॉर्नफ्लेक्स अँड मिल्क ॲपल रोटी सब्जी अँड दाल डे सेकंड ब्रेड अँड बटर विथ मिल्क राईस रोटी अँड चिकन कर्ड एनी वन टाईप ऑफ फ्रूट अँड लास्टली डे थ्री दॅट इज पोहा ग्रीन व्हेजिटेबल्स अँड दाल विथ राईस ऑर रोटी रायता वन फ्रूट व्हेजिटेबल अँड सँडविच अँड हियर वी कम्प्लीट आवर टोटल एक्सरसाइज जर तुम्हाला या एक्सरसाइजमध्ये काही अडचणी असतील काही डाऊट्स असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा त्या ठिकाणी ऑल करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरी अकॅडमी लाईव्ह चॅनल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो यापुढील या पूर्वीच्या पाठांचं त्याचप्रमाणे एक्सरसाइजेसचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला सिक्स स्टँडर्ड सायन्स सेमी अँड इंग्लिश मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील तर ते पहा त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओज या पाठाच्या संदर्भातील नोट्स असाइनमेंट टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवर्य अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये मिळेल त्यासाठी लगेच प्ले स्टोअरवरती जा त्या ठिकाणी गुरुवर्य अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा हे ॲप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे फ्री आहे या ॲप्लिकेशनमध्ये आपण चॅट सेक्शन दिलेलं आहे ज्या अंतर्गत तुम्ही पाठाच्या संदर्भात असणारे किंवा एक्सरसाइजच्या संदर्भात असणारे जे काही डाऊट्स असतील ते तुमचे इतर क्लासमेट्ससमवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व करू शकता किंवा आपले टीचरही त्या ठिकाणी आहेत तर त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता याच ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल त्याही ठिकाणी तुम्ही जाऊन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता तर खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी या ॲप्लिकेशनचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी आपण थांबूया लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये तोपर्यंत बाय गाईज थँक्यू